तो अंड्याकडे काय बघताय माझ्या भांडी दिसा नाही काय पुढं तुम्हाला तुला आज चांगली दिसते म्हणून बघत होत ओ आज लाडी गुडी नाही चालणार ती भांडी घ्या पहिली घासून घासतोय घासतोय चांगली दिसते मला जीवन आलं आणि मला ह्या सुंदरीची भांडी घासायला लावली ती काय आग सुंदरे मी काय म्हणत होतो अक्क गाव दोंड जीवन आलं की आता मला बी दोंड जेवा जायचं या मागच्या वेळेस काय राडा केलाय ना तुम्ही तुमच्या मित्रांनी मला चांगलं माझ्या डोक्यात खिंड बसलाय बरं का आता जर का परत दोंड्याचं नाव खाल्लं तर कॅप्टनच घालून तुमच्या सांगते हा अग सुंदर असं कुठं असतोय तेव्हा अगं इकुलत एक जावाय आबाचा मी अगं दोंड नाही जेवाय गेलो अख गाव थू थू करेल माझ्यावर ती काय नाही आता तुम्ही आत्महत्या जरी केली ना तरी मी तिकडे नेत नसते तुम्हाला सांगते हा मी बी नाही भांडी घासणार काय भांडी घासणार नाही तुम्ही लवकर घासणार नाही तर आजच्या पाटीत टाकते का नाही तुमचं कंबाडे ना कंबाडच मोडून टाकेल हा अग मला धुंड जेवाय जायचं ना पण मी नेत नसते तुम्ही भांडी घासताय का नाही नाही घासत नाही घासत हनु का हनु का घासतो 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 पटकन घे घासून हा घासतो झाली झाली तसली नखरं धुंड जेवायला जायचं सगळा माझा अपमान करून टाकला तिथं त्या मित्रांना नेऊन दळभद्री मित्र तुमची एक गावाला 10 रुपयाला शिकवते आणि दुसरा गावाला चुना लावते झाली झाली बर भांडी झालेत ना ती घरात येऊन मांडा आणि तुम्ही काय करा किराणा तेवढा घेऊन या दुकानात अगं कसली बायको या सगळ्यांना सासराच असतो अगं मला तर बायको वास केलाय बायको असतो सुंदरे असच नवऱ्याकडनं काम करून घ्यायचं आणि निवांत बसायचं खायचं प्यायचं घाबरायला लागले दोंडाचा महिन्यात आलाय श्रावण महिना हे असलं कुठं असतंय पुढच्या वेळेस कॅलेंडर छापणाऱ्याकडे जातो मी त्याला सांगते व्यवस्थित कि बाबा तू श्रावणा जरा दोंडा महिला आणू नको असो अख्खं गाव श्रावण महिन्यात दोंडा जेवण करायला गेले मला कोणी बोलवत का नाय मला बोलवला का काय तरी इज्जत ठेवा चार गास खाया घालो अयो अयो हे कशा घाल त्या गावात 10,000 रुपयाचं कोणी तुटण्या द्यायचे अयो घर घ्या अरे गल पळत नव्हतो मी व्यायाम करत होतो जॉगिंगला गेलतो जॉगिंगला गेलतो का ना मी 10,000 रुपये घेतले कधी देणार 10,000 रुपये मी आणायला चालू होतो आता आणायला चालू होतो 100 रुपयाने किती आज लागला आता 15,000 झाले 25,000 रुपये लगेच पाहिजे मला किरण तुझ्या पैसे पाहिजेत मला पैसे आणायला चालू होतो पैसे आणायला पैसे पाहिजे पैसे देतो तू काय कृष्णा हे तर कस काय अरे का पांढरा माळ केलाय रस्त्यावर बाबा काय सवकार सवकार काय झालं काय झालं 10,000 रुपये दिले ती 6 महिने झाल्यात पैसे देतो म्हणते 5 मिनिट थांबा गणेश शेठ 5 मिनिट थांबा अहो ताज हॉटेल मध्ये रोज ताजं ताजं खाणारी माणसं तुम्ही अरे एका 5 मिनिट हॉटेल मध्ये गेला तर 10,000 रुपये कुठं जात नाही 6 महिने झाले 6 महिने पैसे आज देतो उद्या देतो देणार पैसा आणायला चाललो तू सांग कुठं तू आमदारांमध्ये बोल नको मी बोलत असताना आजी बात मध्ये मध्ये करायचं नसतं हा शासनाचा नाही पण निसर्गाचा नियम आहे असो काय पण मी पैसा चाललो तू सांग नसलं तर तुमची गाडी द्या मला मी गाडी गाडी तर पैसे देऊन पैसे देणार गाडी चाललंय पैसे घेऊन आलो की अरे 5 मिनिट थांब ना तुझ्या तोंडाला कुलूप लाव चिंका थोटाळा मुखी देऊ एक ठेवून तुझ्या कसाय गणेश ह्या बाका तुमच्या प्रतिष्ठेला रस्त्यावर 10,000 रुपये एखाद्याला मागणं शमत नाही तुम्ही काय करा मी त्याला समजूतदार सांगतो आणि तो तुमचं 2-3 दिवसात पैसे देऊन टाकन तुम्ही काहीच काळजी करू नका इमानदारी तत्वर काय कसं आहे चांगल्या कामाला चालवतो आणि गणेश शेठ मला तुमचं तोंड बघितलं ना आणि तुम्ही मला 100 दिलं ना माझं 1,00,000 काम होत काय मानगड आहे काय माहिती मी तर झोपेत न उठून पहिले तुमचं तोंड बघावं का असंच वाटतं मला 100 आहे का तुमच्याकडे माणूस पाहिजे असा पाकिटात हात घालणार बसा बसा एक तासाच्या आज मला पैसे पाहिजे का एक तासात पैसे मी काय म्हणतो सावकार हो का हे तुमची गाडी बघू द्या कशी बघू एक मिनिट काय ही गाडी घालाय हे जे मी लगेच जातो आणि पैसे घेऊन पैसे आणतो गाडी तुम्हाला मी एक तासात काय
55 मिनिटात तुम्हाला पैसा निघतो अरे साहेब सावकार चुकलं चला चल तो अयो तू कापड मलाय चल अयो काय कर पैसे आणून दे हो 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 किसनिया तुला आहे ना अक्कल नावाची चीजच नाहीकडे काय तू देवा खरं जवळ जन्म मागायला होता ना तवा देव काय अक्कल नावाचं पुस्तक वाचत होता का काय हाच प्रश्न पडलाय मला कोण रे अरे काय काय तुझ्याकडे दोन दोन बाळ्या ऋतिक रोशन सारखे केस आहे काचाला पाच पण मावशी मला एक शर्ट घेऊन टाकी जाऊ दे तुला बेवड्या शर्ट कशाला तू काय ठेवणार आहे का नीट ओ ही केवढा ₹200 शर्ट सकाळपासून 200 आकडा कसा चालला यार जाऊ दे जरा व्यवस्थित दे ना व्यवस्थित जरा हा असो चल बाबा मला जरा काय कथा आला जायचंय कामाला आपलं बनाट पैकी सौदा करून आलो बा मग तू बनाटकार पण तू पेला कशामुळे त्याच्याकडे अरे मग आता काय करू तू पेन मला मी प्यायचं म्हणलं की तुझ्या कार पोटात दुखत अरे पण त्या देवालयच पैसे राहिले होते की बाकीचं बी त्याच्या मायला मी असल्यावर टेन्शन घेऊ नको उठतो अजिबात काही काळजी करू नको चल सांगितलं का मला पैसे द्या परत म्हणून क्वार्टर एखादी सांगितलं अजिबात पैसे राहत करायचे ना अजिबात पैसे भेटून जातात होते काय झालं कुठं चाललाय तू बाजार काय अरे किराणा नाही चाललोय का हे जी एक जिंदगी त्या बायको मुळे ना फार बरबाद होऊन बसली गड्या सारखे पिशवीन दळण मसाल्याचं वाटत असतो तू आणि कसलं तोड झालंय तुझं हे जिप्र्या बिप्र्या बाजाराव काय असं पण श्रावण महिना श्रावण पाळलाय श्रावण अरे बायकोने दिलं पाहिजे त्याला दाढी कराय पैसे त्याची अवस्था शिर्डीच्या शेपटासारखी झाली बाबा काय सांगायचंय अरे किसनराव काय सांगू लागा तुला माझी अवस्था अरे अख्खं गाव धोंड खाऊन आलंय पण माझी बायको अरे मला धोंड जेवायलाच घेऊन जायना सासऱ्याकडं अरे मग तू एक काम कर तुझं तू आपलं एकुलता एक जागी त्याला ठेवायचं अरे कसं एकटं जाईल अरे सासऱ्याकडनं अंगठी बिंगटी घ्यावं लागेल ना हा तेवढी गोष्ट खरे बा बायकोलाच घेऊन जावं लागेल तू माझा जिगरी मित्र आहे का नाही पण माझं एवढं एकच काम कर काय काम करो तुझं मला काही करून धोंड घ्यायला घाल काहीतरी पटी पाड काहीतरी करला काहीतरी मला धोंड खायगाल तू म्हणून ती करशील तू बोल काय मागशील ती देतो तुला मी बोल काय पाहिजे तुला काय पाहिजे बोल लवकर अरे मला काय देतो माझ्याकडलं आहे जिगावा करणार सरपंच करणार आमदारा करणार खासदारा करणार माझ्याकडे सगळं आहे तुला काय पाहिजे माझ्या दोस्ताकडे सगळं आहे त्याची आभ्रो वाटव काढून काढून लय आपलं काय नाही ती सांग ती देतो मला बायकोल राव सोड अरे मी नाही बायको लागा तुझी बायको बघू की तुला आपण बायको बघायची लेंडी झालं कटाळ्या फिरल्यामध्ये फिरतोय गावा पुरी लग्न लावायचं सात फिरायचं थांब एका जागा थांब एका जागा थांब विचार करू दे मला थोडा इरशीला पेटला इरशीला जरा अवघडच आहे तुझाच बरा आईला किसनाचं लग्न म्हणजे लय अवघड काम आहे काय नाही कटाड्याला कुठं काय कळते मला गंडितच मी हा म्हणजे माझा धोंड जेवण्याचा कार्यक्रम होईल आणि सासऱ्याकडनं अंगठी होईल आख्या गावात अंगठी जा की तू सासऱ्याकडनं अंगठी येतल्या किसनराव जमलं तुझं जमलं म्हणून समज लगीन जमलं म्हणून कुठे अरे माझ्या सासऱ्याच्या बहिणीची पोरगी आहे तुझ्या सासऱ्याला बहीण बी आहे की तिला पोरगी बी आहे की आईला चांगली का चांगली चांगली तिला ना खाय का लय मोठ डोळं वाटायचं म्हणून समज पाया तू बी टेन्शन घेऊ नको तुझं बी जमलं म्हणून समज माझं लग्न झालं की अंगठीसाठी तुला दोंड जेवायला येत नाही बाय तू तीच बघतो मी किसन तुझा सासरा कुठे आता तिकडे म्हशीचा व्यापार करतोय म्हशीचा व्यापार चल बर जा 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 दोंड्याचं बघा तेवढं माझ्या काहीतरी करून किसनाला कुठली तरी पुरगी गठीतो जातो मी बी किराणा नाही तर सुंदरी मला जेवायच द्यायची नाही चला आणतोय पाणी
काय तुझी ती बायकू काय मला तर ती आगुरे वांगे आणि तोंडक्या बाईच हा अरे मक्या शांत बोल की अरे हितच आहे ती मला तर त्या मुठया मुरलीधरांच्या बहिणीसारखी दिसते ती भगुले आणि तोंड असू दे कोणाची का बहीण असं मी काय म्हणतोय कुठे ते जानवर मी जातो तिच्याकडे तिला एकदा मग मी बोलून बघतो अरे किशनराव ती माझंच ऐकत नाही तुझं काय तुला माहित नाही त्याची लय पॉवर आहे हा इतिहास गवाय बघितलं पाहिजे जनवर स्त्रीला चांगला आहे का मूर्खीला चांगला आहे मूर्खीचा असलं तर हे मिटवल सगळे टेन्शन घेऊ नको जाऊ दे त्याला तुला काय करायचंय तेव लयच आपले मोड्याचा बक्कस काय तुला ते मोठ मोठ माहित नाही त्याच ए सुंदरे बाहेर ये बाहेर अग तुला काय अक्कल आहे का नाही पातीला घालती काय घरातली सगळी तुझ्या भांड्यात फेकून देईल भंगारवाल्याला तुझा जा झाला तुझा आता काय माझा नवरा होतो का आणि ती कुठे आला दुसरा सपाट झालेला कावळा हा सपाट झालेला कावळा तुझा नवरा आगेला का तुम्ही भांडणं केलं नवऱ्याने सांग नवऱ्याने कुठे जायचं बायकांनी भांडणं केलं तिकडे माहेरी जातात पण नवऱ्याने मसन वाटत जायचं मसन वाटत माझ्या दोस्ताला सासराला घेऊन जा तुझ्या घरी तिकडं जेवाय घाल की त्याला पाच पाच वगैरे आणि ती जोडण्याचा आमटी घालो पिळ्या पिळ्याची मेंदू हाय का तुझा का गेलाय कुठं ती काय नाही अरे तुम्ही किती मी पाया पडा पण मी काय माझ्या ना तिकडं माहेरीला तुम्हाला घेऊन जात नसते तिकडं मसन वाटत जाऊन खपा पण नेत नसते मी हा झालं या मित्रांचा ह्यांचा काम घालत मी सोडून ह्यांच्याच माग पडतात कुठनं घेऊन आला का या असली तुला का अरे किशनराव म्यान आणलीला का म्हशीच्या परीन माझ्या गळ्यात बांधली काय गळ्याला असला हसवाला बांधतो घालते बोलायची अक्कल नाही बाया बाया अरे बाया पुरी काय असते ती हा संस्कार असते ती मला वाटलं माझं ऐकल काय जुनं रामजणवर कशाला ठेवलंय तू असलं घरात घेतली का जिरून घेतली का अरे मी कसं सहन करत असं विचार कर असं द्या काय सहन तर करावं लागणार पण तुला जवळ आसपास कुठं मिळेल का रे जवळच अरे ह्याला जवळ आसपास कोण देणार अख्खी लपडी गावातली तालुक्याला माहिती कोण देणार जवळची आसपासची पुरी बराबर हे जे पाच सात लपड्या माझ्या डोळ्यासमोर अरे कशाला जुनं काढतो अरे धोंड्याचं बघितलं का माझ्या तुम्हा काय शेवटला सासरा कुठे तुझा अरे सासऱ्याला फोन केलता मी ती गोट्यावर आहे गोट्या गोट्या ही दुसऱ्याची आता ची आणि चार दाताची बरं का ऐश्वर्या नाव आहे ऐश्वर्या पाय सोडणार नाही आबा तुमचा पाय सोडणार नाही अरे पाय सोडतोला बोलवत जातो पाय सोडणार नाही आबा तुमचं अरे पाय सोडायचं लांबराला मला काय फाकी होतं का डवा जेवणाला बोलवायचं का जावायला माझ्या अरे काय अकल बिकल आहे का जावायला कुठे डवा जेवण असतं का माझ्या माझ्या तुम्ही सदा मला काय ना काय माझ्या महत्वाच्या कामाच्या टायमाला आता बरं सका सगळं धनेश टायमाला आला रे म्हशीला गिरायक आलंय चांगलं पाहुणं तुम्ही चेक करून घेतो बघा म्हैसा पाहुणं करा चेक तुम्ही काय 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 पव्याला अजिबात मी धोंड्याला बोलत नसतो काय बोलू मागच्या वर्षी तुम्ही माकडांना दोघांनी काय दिघाना घातला माहित आहे ना कशाला करायचंय मागचं अरे सपाट झालेल्या भौगोलिक आकारा हे ख्याला अजून चप्पल कुठे सॅन्डल कुठं काळा ना आणि ही कशाला मागचं काढायचं म्हणजे तुम्ही काय बी करा पण पव्याला धोंडा जेवाय बोलवा काय सांगायचं सुंदरीराव सुंदरी खराब झाली बरं खराब झाली सुंदरी खराब झाली माझी तिला घालायला बोलावा
बोलू सुंदरीला बोलवा मी सुंदरीला बोलवील पण माझ्या जावयाला आणि त्याच्या दोन मित्रांना अजिबात बोलवायचं नाही बोलू म्हणतो माझी सुंदरी खराब झाली असं खराब झाली किसनराव वाकड खरं पण प्रॉब्लेम आहे रे कसला प्रॉब्लेम माझी शांताबाई माहेरला गेली 8 दिवस झालं घरात स्वयंपाकाला बायकोच नाही की बरोबर तुम्ही त्यावर खरा सावधा तर 5 मिनिट अ पाहुणी किसना पायला लय बारीक काम झालं गडे आपलं जेवायला बोलावलं मान्य तयार झाला नाही आपण जेवायला असं ते पण आलं ते बयाचं कसं करायचं होय रे किसना हा तुझी आहे करे एखादी कुलर मधली बया ओळखीची कुलर मधली बया म्हणजे अरे मी पाय पसरून बाटली पसणं लय लांब आहे पाय पसरून बाटली पसणं लय लांब आहे तू नाही गारू केलं तर गावात भूकंप होईल की असला आवला पेताडी आवला तू हा अरे जेवणाचं काय करू माझे का आपण दोघ जण स्वयंपाक मला ये तुम्ही आचार्य आणि मला तर लय भारी कालवण येत अंड्याच्या पोळ्या मी हंत काय काय अडचण मी सुद्धा अंड्याच्या शांबाच्या पोळ्या द्यायला हल्ला झाला करू काय करू माझ्या झाले काम बाहेरचं काम झालं सांगू आबाला की तुम्ही डायरेक्ट त्याला घेऊन सुंदरी ग आबाची लाडकी सुंदरी माझी सुंदरी ग जाय बापूराव तुमची हीच लायकी राव हीच लायकी दह्याला बी मळालाय सगळा सकाळपासून कपडे धुतोय राव मी कशाला पंचर वाया दिला द्वा 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 सुंदरे हे सुंदरे आबा तुम्ही दरवर्षी प्रमाणे ही आबा तुला धोंड्याला जेवायला बोलवायला घेऊन आलाय मस्त धोंड काय घालणार तुला मी हा आबा धोंड कशाला मला नाही यायचं धोंड्याला तिकडं नाही यायचं मला यायचंय चला की नाही यायचं असं काय वास मागे लागले आणि धन्यवाद तेवढं मला यायचंय मला यायचंय येऊ नको म्हणलं तर कोणत्या गाडीत बसू सुंदरी तू काळजी करू नको आबा सुंदरीच्या गोष्टीला काहीच कमी करून देणार नाही तुला मस्त धोंडा खायला पियाला घालतो साडी विडी करतो चल अहो आबा नको मागच्या वेळेस ह्यांच्या मित्रांनी काय गोंधळ घातलेलं तुम्हाला आठवत नाही वय मला नाही यायचं धोंड्याला ह्यांना हिथंच काम करत बसू द्या तुम्ही काळजी करू नको मार्चीने आबाचा 1 रुपया सुद्धा खर्च होणार नाही बघ शक्यच तशी लढली माझ्या मित्रांनी तुझी शपथ घेऊन सांगतो सुंदरे अजिबात सुद्धा काय खर्च होणार नाही तर काय करायचंय चल माझ्या घरातले तांदूळचा कल सुद्धा वाया जाणार नाही बघ किसनरावडी माझ्या सासऱ्याची काय पट्टी पाडली सासऱ्याला डायरेक्ट घरीच लावले मित्र असा होतो किसनराव सारखा पण किसनरावला पुरगी बघायची थांबते धुंडीतो त्याला धोंड खाऊ चला सुंदरे जाय बापू ओयू तीच माझी ऐश्वर्या अरे हीच तिचं पाय हीच तिचं सड आणि बघू बघू अरे हीच तिचं डोळ रक्ताळ्या अरे माझी ऐश्वर्या घेऊन कुठे चालला तू तुला माहित आहे का कोण आहे सावकार रे सावकार विकत घेतली मस 50,000 दिले ती सावकार म्हणजे तू त्या बंड्या सावकाराचं गाबड काय अरे पोसण्या तू जेव्हापासून चड्डीत मोताय जाणार तेव्हापासून मी म्हशीचा व्यवहार करतोय आणि म्हशी वाळ लागतोय अरे ही माझी म्हैसन कुणाकडे निकत घेतली म्हणलं तू त्या किसनाला 10,000 रुपये याच दिलं 10 चा आता 45,000 याच झालं 5,000 रुपये देऊन मस आणली मी अरे पण तुला माहित आहे का तू कुठं मसुबाचा अंगार दुसऱ्या देवाला लावाय निघाला अरे ही माझी म्हसे किसन बघाय समजलं राजा किसनं 50,000 दिले ते काय नाही समज माझी म्हैस आहे माझी म्हैस बघ इकडं चल बस माझी आहे देतो का नाही म्हैस तू हा देत नाही म्हैस तुम्ही सांगतो मी आता पप्पाला सांगतो मी पप्पाला चल ऐश्वर्या कस आपली ऐश्वर्या चल माझ्या मागे अशी नाचत नाचत ऐश्वर्या ती बघ ओढायची सुद्धा गरज नाही इतकी संभाळली आपण शिला का आपली मैसया मायला ह्या किसण्याच्या त्या मक्याच्या म्हणजे मला गांडवून ते खागरास चंद्रग्रहण का सूर्यग्रहण नाही सांगून दुसऱ्याला माझी म्हशी जिंकली त्यांनी गावतो त्यांना म्हणजे ती झळाप नाही तर आलंय का आणि ती सप्पा झळाप का आम्ही केलं सगळं
तुमच्या मायला तुम्ही माझी मैस मैसे माझं तुमचं ते तुम्हाला बहीण आहे ना बहीण बहीण ते काय बोलली आहे वाटतं बॅकी माझं लगीन जाऊन मला पळा म्हणला माझा पळायचं का जातला दोस्त आहे ना काय म्हणणार बालवडील आहे राहिला म्हणजे पव्याने मला गांडा घातला काय म्हणाला घातलं त्याचा काय किरण उद्या